नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अर्जुन हरिचंद्रे. यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल हरिचंद्रेज मॅजिक ऑफ इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर आज पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन ट्रिक घेऊन मी तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. हाऊ टू स्पीक इंग्लिश इन इझी वे, नेमकं आपलं जे इंग्लिश आहे इझी वे आपण कसं स्पीक करू शकतो, त्यासाठी तुम्ही आणि मी मिळून या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितच त्या प्रयत्नांना म्हणजे फळ मिळत आहे असं मला तुमच्या कमेंट्सवरून ह्या ठिकाणी दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची जी ट्रिक जी आहे ती आहे विल थिंक टू. तर बा विल थिंक टू वाक्यांमध्ये यूज करून अशी कुठली वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो की जी आपण डेली रुटीनमध्ये मराठीमध्ये ह्या ठिकाणी ती वाक्य बोलत असतो, आणि तीच वाक्य इंग्लिशमध्ये हाऊ टू स्पीक इंग्लिश इन इझी वे कशी बोलायची तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विच मराठी सेंटेन्स फायनल हॅविंग विचार करेल, म्हणजे जी जी मराठीची वाक्य आहेत बा विचार करेलची सर्व वाक्य आपल्याला आज इथं बोलणं ह्या ठिकाणी शक्य होणार आहे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो मी ही गाडी घेण्याचा विचार करेल, मी हे घर विकण्याचा विचार करेल, किंवा मी घर विकत घेण्याचा विचार करेल, मी त्याला समजून सांगण्याचा विचार करेल. तर अशी अनेक वाक्य आपण इथं विद्यार्थी मित्रांनो बोलत असतो. तर ही वाक्य बोलली कशी जातील ते पहा. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट वाक्याचा करता मग आय वी यू ही शी काय असेल ते, किंवा नाउन पण असू शकतं राजेश रवी. त्यानंतर विल थिंकचा वापर करायचा, विल थिंक टू याचा अर्थ काय विचार करेल, विल थिंक टू. व्ही वन फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट. तर पाहूया विचार करेलचे वाक्य पहा. तो हे घर विकण्याचा विचार करेल, पहा इथं विचार करेल, विचार करेल, कारण आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ते वाक्य लगेच क्लिक होतं. तर हे वाक्य विचार करेल म्हटल्यानंतर विल थिंक टू नी बोलणं आहे हेच आपल्याला लक्षात ठेवून आहे. तर पहा तो हे घर विकण्याचा विचार करेल, तर तो म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही मराठी वाक्याच्या शेवटीचा विचार करेल, त्याच्यासाठी काय करेल म्हणजे विचार करायचा फ्युचर टेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. विल थिंक टू विकण्याचा, तर विकण्याला आपण काय म्हणतो सेल, ओके सेल. आणि हे घर धिस हाऊस, तर पहा ही विल थिंक टू सेल धिस हाऊस, तो साठी ही विचार करण्यासाठी विल थिंक टू बोलायचे. विकणे विकायचा म्हणजे विकणे सेल हे देश आणि घर म्हटल्यानंतर हाऊस. तर बा ही विल थिंक टू सेल दिस हाऊस, मी तिथं जाण्याचा विचार करेल आय विल थिंक टू किंवा आय शाल थिंक टू असंही बोलू शकता. वाक्याचा अर्थ आय आल्यानंतर आपण शाल पण वापरत असतो, पण विल वापरलं तरी काही बिघडत नाही. त्यांनी आपण वाक्य बोलू शकतो तर मी तिथं जाण्याचा विचार करेल आय शाल थिंक टू गो दिअर. आम्ही ही गाडी घेण्याचा विचार करू, विचार करेल करू नाही विकत घेण्याचा विचार करू, तर वी विल थिंक किंवा वी शाल थिंक टू बाय दिस बाईक बाय दिस कार. तर अशी वाक्य आपण ह्या ठिकाणी बोलू शकतो. मी हे घर तिने हे घर विकण्याचा विचार ती हे घर विकण्याचा विचार करेल. शी विल थिंक टू सेल हिज हाऊस, अशी वेगळी वाक्य आपण बोलू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विचार करेल, तशीच या ठिकाणी विचार करणार नाही मी त्याबद्दल, किंवा मी त्याला मदत करण्याचा विचार करणार नाही, मी ह्या कंपनीत काम करण्याचा विचार करणार नाही, म्हणजे इथंच ती वाक्य बोलली जातील. फक्त छोटासा बदल करायचा आहे, नाही आल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो विल बरोबर नॉट घ्यायचा आहे, आणि विल ला नॉट लागल्यानंतर त्याचा शॉर्ट फॉर्म आपण वोंट असा बोलत असतो. ओके तर पाहूया मी हे काम करण्याचा विचार करणार नाही, पहा विचार करणार नाही, विचार करणार नाही तेव्हा इथंच बोलायचं मी म्हटल्यानंतर आय ओंट किंवा शांट पण बोलू शकता शाल म्हण. आय ओंट थिंक टू विचार करणार नाही, कसला विचार करणार नाही ओंट थिंक टू हे काम करण्याचा डू करणे वर्क करण्याला डू आहे इंग्लिश मध्ये, हे काम धिस वर्क. आय ओंट थिंक टू डू धिस वर्क, मी इथं राहण्याचा विचार करणार नाही किंवा तो इथं राहण्याचा विचार करणार नाही, ही ओंट थिंक टू
लिव हियर। मी त्याला भेटण्याचा विचार करणार नाही किंवा ती त्याला भेटण्याचा विचार करणार नाही अशी वाक्य बोलू शकतो बा। शी वोंट थिंक टू मीट हिम अगेन, पुन्हा विचार करणार नाही असे आपण म्हणू शकतो। तर बा विचार करणार नाहीची वाक्य पण आपण विद्यार्थी मित्रांनो वोंट थिंक टू ने बोलू शकतो। त्यानंतर विचार करशील का, आता एखाद्याला समोरच्याला व्हर्बल क्वेश्चन आहे का तू हे काम करण्याचा विचार करशील का, तू तिथे जाण्याचा विचार करशील का, तू तिची मदत करण्याचा विचार करशील का, ही सगळी वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो। विचार करशील का, इथं आहे विचार करशील का। हाऊ टू स्पीक दिस सेंटेन्स इन इंग्लिश इझी वे, तर बघा तू म्हटल्यानंतर यू येणार आहे, पण का म्हटल्यानंतर आपल्याला माहिती विद्यार्थी मित्रांनो जे हेल्पिंग व्हर्ब्स असतात किंवा मॉडल एक्झुल असतात ते वाक्याच्या सब्जेक्टच्या आधी बोलली जातात। का म्हटल्यामुळे विल आधी घ्या, तुला येऊ, थिंक विचार करशील, थिंक टू का म्हणजे विल यू थिंक टू, का आल्यामुळं यू विल थिंक टू ऐवजी फक्त काय बोलायचं विल यू थिंक टू, तू या कंपनीत पुन्हा काम करण्याचा विचार करशील, विल यू थिंक टू वर्क अगेन किंवा विल यू थिंक टू वर्क इन दिस कंपनी, ह्या कंपनी इन दिस कंपनी आणि पुन्हा अगेन, पा विल यू थिंक टू वर्क अगेन, अगेन आपण इथेही बोलू शकतो काय अडचण नाही, अगेन इन दिस कंपनी किंवा विल यू थिंक टू वर्क इन दिस कंपनी अगेन, तर तू ह्या कंपनीत काम करण्याचं तर वर्क अगेन इन दिस कंपनी आपण इथंच घेऊ, ते योग्य इथंच आपल्याला जास्त वाटतंय, तर वर्क अगेन इन दिस कंपनी। तू त्याला भेटण्याचा विचार करशील का, विल यू थिंक टू मीट हिम, तू हे काम करण्याचा विचार करशील का, विल यू थिंक टू डू धिस वर्क, तू ही कार घेण्याचा विचार करशील का, विल यू थिंक टू विकत घेण्याचा थोडक्यात बाय धिस कार, तू तिथं तू तिची मदत करण्याचा विचार करशील का, विल यू थिंक टू, ठीक आहे, विल यू थिंक टू हेल्प हर, असे ईच अँड एव्हरी सेंटेन्स विचार करशील का चे आपण या पॅटर्न थ्रू बोलू शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विचार करणार नाही का ची वाक्य पाहता, तू हे गाव सोडण्याचा विचार करणार नाही का, तू हे घर विकण्याचा विचार करणार नाही का, तू तिथं जाण्याचा विचार करणार नाही का, तू त्याला या प्रश्नाचं उत्तर विचारण्याचा विचार करणार नाही का, ही वाक्य येत आहे, तू हे गाव सोडण्याचा विचार करणार नाही का। आता का आलेलं आहे नाही आलेलं आहे पॅटर्न हाच असेल, फक्त विल्ला काय केलंय विद्यार्थी मित्रांनो वर्बलचा क्वेश्चन विल्ला नॉट जोडलाय म्हणून ओल्ड पुढं क्वेश्चन आहे का म्हटल्यानंतर ओल्ड यू, विचार करण्याला काय थिंक टू, तर विचार करणार नाही का वॉन्ट यू थिंक टू, सोडण्याला काय लिव, लिव म्हणजे सोडणे विवन आहे, थिंक टू लिव दिस विलेज, तो या कंपनीत काम करण्याचा विचार करणार नाही का, वॉन्ट यू थिंक टू वर्क इन दिस कंपनी, तू त्याला याबद्दल विचारण्याचा त्याला तू त्याला ह्याबद्दल विचारण्याचा विचार करणार नाही का, वॉन्ट यू थिंक टू आस्क हिम अबाउट दिस, तू त्याला भेटण्याचा विचार करणार नाही का, वॉन्ट यू थिंक टू मीट हिम, असे अनेक वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपण बोलू शकतो। त्याचबरोबर अशी काही वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो जर आपण WH फॅमिलीची जर हेल्प घेतली तर अनेक वाक्य आपण आपल्या डेली रुटीन मध्ये इथेही बोलत असतो, आपण म्हणतो तू तिथं जाण्याचा केव्हा विचार करशील। आता WH फॅमिली आपल्याला माहिती आहे का, व्हॉट व्हेन विच होम व्हेअर हे सगळे WH आहेत, जो अप्रोप्रिएट WH आपल्याला बोलायचं जे वाक्य बोलायचं तो WH, जे तो व्हर्बल्स क्वेश्चन बनले त्याच्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर आपण अप्रोप्रिएट WH या ठिकाणी जर याच्यापूर्वी बोललो तर अनेक वाक्य इंग्लिशमध्ये बोलणं सोपं होणार आहे। तर तू तिथं जाण्याचा केव्हा विचार करशील, आता केव्हा म्हटल्यानंतर कुठला WH विद्यार्थी मित्रांनो व्हेन, मग इथं बोलायचं आपण व्हर्बलच्या पूर्वी व्हेन, तू तिथं जाण्याचा केव्हा विचार करशील, व्हेन विल यू थिंक टू गो देअर, हे नाही तू त्याला तू त्यानंतर बाळ व्हॉट विच तू कोणत्या शाळेत शिकण्याचा विचार करशील, इन विच स्कूल विल यू इन विच स्कूल विल यू थिंक टू स्टडी, तू हे काम करण्याचा कसा विचार करशील, कसा म्हटल्यानंतर काय आलं विद्यार्थी मित्रांनो हाऊ विल यू
थिंग टू स्टडी, तू हे अभ्यास करण्याचा कसा विचार करशील, तू कोठे राहण्याचा विचार करशील, कोठे म्हटलं कुठला डब्ल्यूएच लिहायचं तर व्हेअर, व्हेअर विल यू थिंक टू लिव. त्यानंतर तू तिथं जाण्याचा विचार का करणार नाही, का म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपले तिथे व्हाय वापर नाही, कारण नकारार्थी वाक्य विचार करणार नाही. तू तिथं जाण्याचा विचार, जाण्याचा का विचार करणार नाही, व्हाय वोंट यू थिंक टू गो देअर. तपा जो डब्ल्यूएच असेल तो अप्रोप्रिएट डब्ल्यूएच हा व्हर्बलच्या पूर्वी आपण या ठिकाणी वापरायचा ऍज इट इज. ही सेंटेन्स कन्स्ट्रक्शन वापरून विचार करेलची ईच अँड एव्हरी सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण इंग्लिशमध्ये बोलायला शिकलोय, फक्त विद्यार्थी मित्रांनो त्याची प्रॅक्टिस करा. असं होणार नाही विद्यार्थी मध्ये कुठलंही असं वाक्य असेल का जे विचार करेल नाही या ठिकाणी शेवट होईल, किंवा विचार करणार नाही हे नकारार्थी वाक्य आहे, डब्ल्यूएच वाक्य असेल, व्हर्बलची वाक्य असेल, तर आपण प्रत्येक वाक्य या ठिकाणी इथं बोलू शकतो आय एम शुअर. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तो बनती है.